सतत चांगले मैत्रीण आहे. जेव्हा येतात अडचणी तेव्हा हात धरूनी मार्ग दाखवते. चेहऱ्यावर काय लिहिले जिना सांगता वाचू शके ती तूच आहे. आई तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. नमस्कार, मी उमेश कामत. नमस्कार, मी प्रिया बापट. सर्वांना अभिवादन आणि क्लिनिक प्लस सह्याद्री प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा हा सोहळा मातृपूजेचा आहे. आई ही आपली सर्वात जवळची मैत्रीण असते. जिनं आपल्याला घडवलं, संस्कार केले, माया केली, तिचा सन्मान करणारा हा सोहळा. आणि क्लिनिक प्लस सह्याद्रीच्या वतीनं सादर होणाऱ्या या सोहळ्याचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण असं की इथं प्रत्यक्ष मुलगीच आईचा सन्मान करते, तीच कृतज्ञता व्यक्त करते. हां, तुला ते गाणं आठवतं? कोणतं रे ते? ग सांग मला रे, सांग मला आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला. आठवतं की त्यात किती छान पद्धतीने दोघांचा मोठेपणा सांगितलाय ना. त्यात ह्या आईच्या बाजूचे सर्व गुण आज तुला इथे प्रत्यक्ष साकार होताना दिसतील. कष्टाळू, मायाळू अशा सर्व गुणांची त्यागमूर्ती आई. आणि त्यामुळेच हा क्लिनिक प्लस सह्याद्री प्रेरणा पुरस्कार सन्मान सोहळा खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरेल, स्मरणीय होईल. आणि तोच आपला हेतू आहे. समाजातील सर्व स्तरातील स्त्री ही खऱ्या अर्थानं समर्थ अशी माता असते. मग ती शिकलेली असो वा नसो, श्रीमंत असो वा गरीब, नोकरी करणारी उच्च पदस्थ असो वा साधी गृहिणी असो, सगळीकडे आढळतं एकच, ते म्हणजे जिद्दीनं मुलीला वाढवणं, तिला खंबीरपणे उत्तम पाठबळ देणं. त्यामुळेच तर क्लिनिक प्लसच्या गाण्याची ओळसुद्धा माँ तुम मेरी सबसे अच्छी दोस्त हो, जब भी आई मुश्किले, अगदी सार्थ ठरते. रसिको, हा सन्मान आई मुलीच्या नात्याचा उत्सव आहे. असं नातं जन्माच्या क्षणापासून सुरू होतं. मुलगी कितीही मोठी झाली तरी आईला ती छकुलीच वाटते. आता तू असाच बोलत राहणार आहेस की? नाही नाही, आता मी सुरुवातीला पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करणार आहे. मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर मुंबई दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक श्री मुकेशजी शर्मा यांना विनंती करणार आहे की त्यांनी या प्रसंगी आपलं प्रास्ताविक भाषण करावं. नमस्कार, मुंबई दूरदर्शन की तरफ से आप सबका हार्दिक स्वागत. सिर्फ इतना ज़रूर बताना चाहूँगा कि इस पर्टिकुलर इवेंट को हमने 2005 में शुरू किया था और तब से ये था कि कुछ ऐसा किया जाए जो दूरदर्शन से जुड़ा हो, दूरदर्शन के प्रोग्रामिंग से जुड़ा हो. तो ये सोच करके और उस वक्त भी हमें इसको अच्छा प्रतिसाद मिला था. 2005 में जब किया था तो आपका कांस फेस्टिवल में एडवर्टाइजिंग में इसको ब्रॉन्ज लाइन मिला था इस प्रोग्राम को. एंड इट वाज क्वाइट एन, क्योंकि एडवर्टाइजर्स के लिए कांस जो है उनका मक्का मदीना माना जाता है एंड एवरीवन वांट्स कि वहाँ पर कुछ मिले उनको. उसके अलावा रापा का इसको बेस्ट इवेंट कैटेगरी का मिला था. लेकिन 2-3 साल फिर इस पर धूल पड़ी रही, किसी ने उसको रिवाइव नहीं किया, पता नहीं क्यों. बहरहाल हमने फिर से इसे रिवाइव किया. तो ये अवार्ड जैसी कोई चीज़ नहीं है, इट्स ओनली सेलिब्रेटिंग द मदरहुड, सेलिब्रेटिंग द मदर्स डे. और आज खास ज़रूरत है इसकी, क्योंकि जिस तरह का माहौल देश में है और जिस किस्म से चीज़ें हो रही हैं जो बहुत अच्छी नहीं है, जिनको पढ़ने में अच्छा नहीं लगता है, सुनने में अच्छा नहीं लगता है, जानने में अच्छा नहीं लगता है, स्पेशली महिलाओं के साथ जिस किस्म का हो रहा है. तो मेरा तो ये मानना है कि आप बुरी लाइन या छोटी लाइन को मिटाना चाहें तो मिट नहीं सकती, उसके आगे एक बड़ी लाइन खींचने की कोशिश करें या एक बेहतर लाइन तो शायद वो छोटी हो सकती है. यही सोच करके इस प्रोग्राम की परिकल्पना और संकल्पना की थी. और आज भी हम माओं का सेलिब्रेशन करेंगे, उनकी भावनाओं को यहाँ पर उजागर करेंगे अपने परफॉर्मेंस के माध्यम से. एक बार फिर से आप सबका बहुत बहुत स्वागत. नातं हे या ज्योतींसारखंच असतं. एक एक ज्योत पेटत जाते तसं एका नात्यातून दुसरं नातं फुलत जातं. या ज्योतींचा प्रकाश जसा मार्गदर्शक, पथदर्शक, तसंच प्रत्येक नातं आपापल्या ठिकाणी मार्ग दाखवणारं ठरतं.